Rubab, the perfect men's shop. Branded jeans, branded shirt, branded t-shirt आणि branded footwear. आता असेल रुबाब तुमचा. सोबत रुबाब वाढवू आपल्या सिंधुदुर्गाचा. रुबाब. नमस्कार, बातमी आहे मालवणचं. मालवणचा पर्यटन महोत्सव 2022 नगर परिषदेमार्फत जो 2022 पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे त्याची धूम आता सर्वत्र सुरू झालेली आहे. मालवणमध्ये भरडावरून दत्त मंदिरातून या पर्यटन महोत्सवाच्या शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. नगर परिषदेच्या या मोठ्या पर्यटन महोत्सवाबद्दल समाजसेविका सौ शिल्पा यतीन खोत यांनी त्यांचे काय विचार मांडले पाहूया सविस्तर. जय शिवराय. जल्लोष पर्यटन महोत्सव जो 2022 मालवण दांडी बीच इथे होणार आहे तर त्याचा जागर उद्या आपला सुरुवात होत आहे. ती शोभायात्रेने होणार आहे. वेशभूषा स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि इतर कार्यक्रम होणार आहेत. तर या महोत्सवाचा जो जागर आपण उद्यापासून करतो आहे तर यासाठी मी सर्वप्रथम आपले कुडाळ मालवणचे प्रथम नागरिक माननीय आमदार साहेब वैभवजी नाईक यांचे आभार मानते. पालकमंत्री साहेब, खासदार साहेब यांनी ही पुढाकार घेऊन नगर परिषदेच्या वतीने जो उद्या सर्व मालवणवासियांसाठी आणि जिल्हावासियांसाठी जो कार्यक्रम व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत त्यासाठी आभार मानत आहे. आणि या महोत्सवात अनन्य प्रकारचे कार्यक्रम होणार आहेत. जसं जलतरण स्पर्धा असेल, बीच रन असेल, मुलांसाठी किलबिल कार्यक्रम आहेत, पैठण खेळ पैठणीचा आहे महिलांसाठी, तसेच इतर शरीर सौष्टत्व कार्यक्रम आहे, मालवण सुंदरी आहे, इतर अनन्य कार्यक्रम आहेत. तर या सर्व कार्यक्रमांचा आणि व्यासपीठाचा सर्व नागरिकांनी जनतेने याचा लाभ घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त उपस्थिती दाखवायची आहे. कारण गेल्या 2 वर्षात जो कोविडचा कालावधी निघून गेला, जो वैश्विक महामारीने त्रस्त केलेलं, त्यात आपल्याला कुठल्याही प्रकारचं विरंगुळाचा कार्यक्रम असा प्रत्यक्षात उपभोग घेता आला नाही. तर त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर सर्व नगरपरिषदचे कर्मचारी वृंद असतील, आपले माननीय CO साहेब, जिरगे साहेब असतील, त्यांनीही पुढाकार घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी नियोजन बैठकी घेऊन आमच्यासारख्यांना त्याचं कामाचं सन्मान देत आहे. तर ते आम्ही परिपूर्ण होण्याचा प्रयत्न निश्चित करू. तर उद्या ठीक 4 वाजता भरड येथून, दत्त मंदिर येथून ही रॅली ची सुरुवात होणार आहे आणि मालवण नगर परिषद येथे त्याची सांगता होणार आहे. तर मला सर्व मालवणवासीयचं नाही तर पूर्ण संपूर्ण तालुका जिल्हावासियांतील बालगोपाळ मंडळींना, महिला वर्गाला, ज्येष्ठ कनिष्ठ जेवढे नागरिक असतील त्या सर्वांनाच मी उद्या एक मालवणवासियांकडून आमंत्रित करत आहे आणि जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाचा जागर करूया आणि या कार्यक्रमाचा आनंद लुटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.